विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत मनीषा श्रमशक्ती विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ऑनलाइन क्लासेस मध्ये आपले सर्वांचे स्वागत करते। आज मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे। मुलांनो, माहिती पाहू या घटकातील आठवड्याचे वार आणि इंग्रजी व मराठी महिने हे आज आपण शिकणार आहोत। चला तर पहिल्यांदा मला सांगा की एका आठवड्यात किती वार असतात? बरोबर, एका आठवड्यात 7 वार असतात आणि त्या प्रत्येक वाराला वेगळं नाव असतं। बरोबर ना? चला आपण ते नाव शिकू। आठवड्यांचे वार। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार। हे काय आहेत? 7 आठवड्यांचे वार। कोणकोणते वार आहेत? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार। ह्या वारांपासून, आठवड्यांच्या वारांपासून काय बनतो? महिना बनतो। चला तर आपण आता इंग्रजी महिने पाहू। इंग्रजी महिने किती असतात? तर महिने एका वर्षामध्ये 12 महिने असतात। चला तर पहिला महिना पाहू। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मे, जून, जुलाई, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आणि शेवट डिसेंबर। हे काय आहे? इंग्रजी महिने। एका वर्षामध्ये 12 महिने असतात, ते आपण आता शिकलो। चला तर मराठी महिने पाहूया। मराठी महिने। पहिला महिना आहे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, शेवटचा महिना फाल्गुन। तर आज आपण मराठी महिने
सांची ना।